नमस्कार मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया यामध्ये जर अर्ज केला असेल म्हणजे गव्हर्मेंट हॉस्टेलसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची जी लास्ट डेट होती ती एकतीस दहा दोन हजार तेवीस होती म्हणजे एकतीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकृती सुरू होती आणि विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे तर त्या तर त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे समाजकल्याण यांकडून एक टाईमटेबल आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर बघा टाईम टेबलनुसार एकतीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत हे फॉर्म स्वीकारण्यात आले आणि पहिली लिस्ट तीन अकरा दोन हजार तेवीसला लागणार होती परंतु आम्ही जवळपासच्या वसतिगृहाला संपर्क केला आहे अमरावतीलासुद्धा संपर्क केला आहे तर त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेला आहे की वसतिगृहाची जी लिस्ट आहे ती सहा तारखेला म्हणजे सोमवार म्हणजे सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर तुम्ही ज्या वस्तिगृहासाठी अर्ज केलेला आहे तुम्ही त्या वसतिगृहाला संपर्क करा कारण वस्तिगृहाची लिस्ट ऑफलाईन लागणार आहे म्हणजे वसतिगृहालाच डिस्प्ले करणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची जी लिस्ट आहे ती ती तुम्ही वसतिगृहालासुद्धा बघू शकता तर यामधून काही वस्तिगृहांची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली असू शकते आपल्यापर्यंत अजून कोणता डाटा पोहोचलेला नाही आहे परंतु विद्यार्थ्यांच्या कमेंट्स खूप येत आहे की वस्तिगृहाच्या लिस्ट लागल्या आहे ला किंवा नाही लागलेल्या आहे तर तुम्ही एकदा ज्या वस्तिगृहाला अर्ज केलेला आहे त्या वसतिगृहाला व्हिजिट करा किंवा आणि लिस्ट लागलेलं आहे किंवा नाही लागलेलं आहे ते एकदा चेक करून घ्या कारण वस्तिगृहाला लिस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत काही वस्तिगृहाला झालेल्या आहेत काही वस्तिगृहांच्या लिस्ट प्रसिद्ध व्हायच्या आहेत तर एकदा चेक करून घ्या जर आमच्या जर आम्हाला कोणती माहिती मिळाली तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि अमरावतीची जी लिस्ट आहे ती मंडेला म्हणजे सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर अमरावतीची लिस्ट तुम्हाला पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या व्यतिरिक्त जर कोणत्या जिल्ह्याची लिस्ट मिळाली तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे तर तुम्ही जर वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर ज्या वस्तिगृहाला तुम्ही अर्ज केला आहे तिथे एकदा व्हिजिट करा किंवा किंवा तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की लिस्ट लागलेली आहे किंवा नाही लागलेली आहे तर या संदर्भात आतापर्यंत आपल्याजवळ एवढीच माहिती उपलब्ध झालेली आहे तर या संदर्भात जर काही अजून माहिती उपलब्ध झाली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा